राहुल कांबळी पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू वरती पहिला वार बॉल निघून जातो स्क्वेअर लेग सीमा रेषा पार षटकार. त्याच्या वरून मासा निघून जातोय तसाच पाहायला मिळाला. पुढचा बॉल आपण बघू. एवढे फुल टॉस आणि पुन्हा एकदा बॉल कडक शॉट वन बाउन्स होतोय फरार येतोय चौकार. टीम पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल तर हरणारी टीम बाहेर पडेल या टुर्नामेंटच्या. यावेळेस समोरच्या दिशेला बिग हिट बॉल साइड स्क्रीन च्या वरून घेतोय फरार. शिवकर यांचा राहुल कांबळीसाठी एक काय जबरदस्त बॅटिंग आजच्या दिवसात. यावेळेस चेंज ऑफ पेस परंतु फिल्डरच्या डोक्यावरून बॉल नेतोय फरार. कवरच्या रिझनला येतोय चौकार. वीस धावा धावफलकावरती पहिली ओव्हर सुरुवात आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा समीर शिवशिवकरला खूप मारलं होतं राहुल कांबळेने. 30 धावा एका ओव्हर मध्ये कुठल्या होत्या आणि याच वेळेस सुद्धा तसंच पाहायला मिळतंय चित्र. पहिल्या चार चेंडूवरती 20 धावा कुठल्या घेतात जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट आणखी 100 रुपये मिळणार या सिक्सर साठी आणि धन्यवाद क्षेत्ररक्षकाचा आम्ही धन्यवाद मानू. सव्वीस धावा धावफलकावरती पुन्हा एकदा तयार होताना सज्ज होताना समीर शिवशिवकर. आज मात्र समीर शिवशिवकर चमकत नाही. ओहो काय फटका जबरदस्त 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 षटकार. हे बघूया विजय गोरे रिझल्टच आणखीन 100 रुपयाचे मानकरी. बॅटिंग करत असताना राहुल कांबळीसाठी विजय शिंदे. ओहो यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल अति उत्तुंग लांब षटकार. अशी रुपयाचं तर मानकरी ठरलेलंच आहे जयंत उंडरे अनिल गोलांबडे यांच्याकडून आणि इथे लगातार दुसरं अर्धशतक आपल्या नावावरती. 11 चेंडू मध्ये आहे अर्धशतक. काय फलंदाजी काय बॅटिंग पाहायला मिळाली आणि एकच म्हणायला लागेल काय ते षटकार काय ते चौकार सगळं टीम ओके मध्ये आहे. प्रवीण माडिक यांच्याकडून 1000 रुपये ते या अर्धशतकासाठी. टीमची टोटलचा जर विचार केला तर टीमचं संघाची धावसंख्या आहे 56 आणि राहुल कांबळी वैयक्तिक 51 धावांवरती खेळतोय. डीजे वाल्यांसाठी 100 रुपये आमचे मिलिंद माडिक यांच्याकडून देना तिथं जाऊन देना. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते राहुल कांबळीची. यावेळेस स्लोवर वन ते तो सुद्धा बॉल स्क्वेअर लेग सीमा रेषा होतोय पार आणि आणखीन एक षटकार.
अतिशय जबरदस्त बैटिंग राहुल कांबळेची, एक नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळते. फुल टॉस, यावेळेस फुल टॉस, स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल निघून जातोय. कृष्णा माडिक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे राहुलसाठी. प्रवीण माडिक कडून यांच्याकडून, माफ करा, प्रवीणजी महाडिक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. '69 ऑन स्कोरबोर्ड. बॉलिंग साठी येतो बॉलर अक्रम, यावेळेस हवेमध्ये आहे, इथे कॅच घेण्याची संधी होती. बॉलरचं नाव सांगा प्लीज. 72 धावा. यावेळेस फटका फसलेला आहे, फिल्डर पोहोचतोय का पाहूया. आणि इथे दोन धावा मिळत आहेत, दोन धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. षटकार, ओहो यावेळेस वेगावरती स्वार होणं, यावेळेस चांगला वेग होता आणि तितकं चांगलं नियंत्रण होतं. या ओव्हर मध्ये थोडस थांबवून ठेवलेलं आहे दोन्ही बॅटर्सला, जर पाहायला गेलं तर ते नाबाद आहे. ओ चांगला चेंडू आणि इथे थोडासा रिस्की शॉट पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल राहुल कांबळेला, पहिल्यांदा या मॅच मध्ये सलग दोन डॉट बॉल टाकण्याची किमया साकारली. 61 धावा वैयक्तिक. यावेळेस बॅटची कडा घेतली, एकदा मिळेल, एकदा वेळी स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. ओहो यावेळेस पंच इकडे वळतात, वाईटचा इशारा करतायत. अवांतर एकदा मिळेल, एकदा वेळी स्कोरबोर्ड पुढे जाईल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतात 68 धावांची खेळी साकारली होती. फुलटा अशा यावेळेस एक कलात्मक फटका पाहायला मिळाला आणि बॉल हळूहळू ट्रॅव्हल झाला, सीमारेषा पार येतोय, चौकार. '72 धावा, धाव फलकावरती. टीमची टोटल आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका हवेमध्ये, जरूर आहे, कॅश तर होत नाही. समीर शिवशुकर कुठेतरी कमी पडले असंच म्हणावं लागेल. आणि इथे खराब थ्रो, दोन धावा मिळतात, दोन धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. जाऊन आपण जर पाहिलं तर राहुल कांबळे, यावेळेस उंच फटका, उंच फटका तितकाच लांब, हा येतोय पुन्हा एकदा षटकार. या वादळाला शांत करणार कोण हा प्रश्नचिन्ह, प्रश्न अनुत्तरितच आहे. एक सिंगल मिळेल, एक सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 95. 6 धावांची फक्त ओव्हर केली होती रिझवानने. राहुल कांबळेचा एक जबरदस्त फटका, इथे फिल्डर आहे डीप मध्ये आणि थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा राहुल कांबळेने उचलला. दोन धावा पूर्ण केले जात आहेत, दोन धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. टीमची टोटल आहे 97 दोन गाड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू वाईट बॉलचा इशारा येईल, एक एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये इथे ऍड होईल. एक हा मोठा फटका, हा जाणार, हा जाणार आणि गेला 6 धावेसाठी. धन्यवाद डीजे. आता मात्र प्रयत्न जर आपण पाहायला गेलं, लाइन मिनी बॉल आणायचा आहे, इथे संघाचं शतक सुद्धा पूर्ण झालेलं आहे. स्लोवर वन बॉल उंचून हवेमध्ये जातोय, हा सुद्धा येतोय षटकार. ओहो टीमची टोटल आहे 110 आणि राहुल कांबळी खेळतोय वैयक्तिक 95 धावांवरती. अजूनपर्यंत या मैदानावरती नाही किंवा संपूर्ण महाडमध्ये कोणी सेंचुरी मारली नाही. राहुल कांबळींचा सेंचुरी पूर्ण केली तर महाड तालुक्यातील हा पहिला खेळाडू असेल ज्यांनी सेंचुरी पूर्ण करेल. आणि 95 धावांवरती राहुल कांबळी, पेवेकर, राहुल कांबळी, बेगेट 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 बॉल आणि इथे दोन धावा पूर्ण केले जात आहेत, दोन धाव्याने 97 धावांवरती राहुल कांबळी असणारे सेंचुरीला. प्रवीण माडिक यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक, एक धावेची गरज सेंचुरीसाठी. राहुल कांबळी याला म्हणतात क्रिकेट. जबरदस्त बॅटिंग, डोळ्यांचे पारणे फेडणारी बॅटिंग पाहायला मिळेल राहुल कांबळी. राहुल कांबळी ऑन फायर, ओ माय गॉड, इट इज हैंड सम सिक्स, फर्स्ट सेंचुरी ऑफ द महाड सिटी.